फ्रेंड्स, आज आपण आलो आहे प्रतिमास किचन मध्ये आणि सध्या नवरात्र जवळ आलेले आहेत, तर मी आज तुमच्यासाठी एक खास उपवासाची रेसिपी घेऊन आलेले, ते म्हणजे उपवासाचे मेदू वडे। रेसिपी अगदी झटपट होणारी आहे। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि खूप साऱ्या टिप्स पण दिलेल्या आहेत, त्यामुळे रेसिपी व्हिडिओ पूर्ण बघा। आणि चला तर अशा रेसिपीला आपण सुरुवात करू। सर्वात आधी आपण एक वाटी भगर घेतलेला आहे, आता तो भगर आपण छान धुवून घेऊ। काढून घ्यायचं। आता मी एक पातेलं घेतलेलं आहे, ज्या वाटीने आपण भगर घेतलेलं होतं त्याच सेम वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। एक वाटी भगर घेतलेलं तर अडीच वाटी आपण पाणी घेऊ। आता हे पाणी आपण गॅसवरती उकळवायला ठेवू। आता त्याला छान उकळी येऊ द्यायची। आता पाण्याला छान उकळी आलेली आहे, अर्धा चम्मच जिरं घालायचं, दोन हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची, ती घालायची, पुरतं मीठ। आता त्यामध्येच हे धुतलेलं जे भगर आहे ते घालायचं। आता याला फिरवून घेऊ आपण। गॅस आता आपण कमीवर करू आणि थोड्या वेळ याला शिजू देऊ। जर पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर मग मेदू वडे तेलामध्ये फुटू शकतात, म्हणून पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर ठेवायचं आहे। यामध्ये आपण दोन चमचे दही घालू, हे ऑप्शनल आहे। तुम्हाला जर आंबट आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही तर नका घालू। आपण झाकून ठेवू आणि भगरचा भात शिजू देऊ। आता आपला भात शिजला असेल, बघू आपण। बघा छान शिजलेला आहे, थोडंसं असं चेक करून घ्या, शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करू आणि याला एका ताटामध्ये काढू। याला पूर्ण गार होऊ द्यायचं आहे। याला गार व्हायला 5 ते 10 मिनिट लागेल। आता हे गार झालेलं आहे आणि मी थोडस अगदी कढीपत्ता घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालायचा। एवढ्यासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे। तुम्हाला जर उपवासाला चालत असेल तर तुम्ही घाला किंवा नका घालू, पण याच्या टेस्ट छान येते, कारण कोणी कोणी उपवासाला आलं वापरत नाही। हे किसून घ्यायचं आहे बारीक छान, आपण छान मिक्स करून घेऊ। छान हे चोळायचं आहे, थोडस अगदी पाणी घालू शकता 1 ते 2 चम्मच, आणि यात काही गरज नाही आहे पाणी घालायची। हे आता झालेलं आहे, आता आपण याला वड्यांचा आकार देऊ। जेवढ्या साईजचे तुम्हाला बनवायचे आहे तेवढ्या साईजचे बनवून घेऊ। आधी असा हा बॉल बनवायचा आणि थोडस चपट करायचं, याला क्रॅक्स नाही आले पाहिजे, नाहीतर मग ते तेलामध्ये फुटतात। आणि आता एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्याने बोट ओला करून तो हे घालायचा, म्हणजे लगेच त्याला छिद्र होईल, नाहीतर मग ते खूप वेळ लागतं असंच करायला। बघा छान झालेले आहे। बघा किती छान झालेले आहे। तुम्हाला मोठ्या साईजचे लागत असेल तर तुम्ही मोठ्या साईजचे करू शकता, पण हा एकदम परफेक्ट साईज आहे। आणि असे सगळेच बनवून घ्यायचे। आता तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेल छान गरम पण झालेलं आहे। आता आपण यामध्ये वडे सोडू। हे छान फुल गॅस वरतीच तळायचे आहे। आता याला आपण पलटवून घेऊ। याला असं मध्ये मध्ये फिरवत राहायचं, म्हणजे ते दोन्ही साईडने छान तळल्या जातात।
आता आपले छान सोनेरी कलरचे तळून झालेले आहे। आता याला आपण बाहेर काढून घेऊ। मस्त असे कुरकुरीत वासाचे मेदू वडे तयार झालेले आहे। तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलवरती लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत थँक्यू।